मणिपूर येथे दोन गटांमध्ये हिंसाचार गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे। यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। महिलांवर अन्याय अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरत आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आम आदमी पार्टीने कोल्हापूर बिंदू चौकात जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय। याचा परिणाम म्हणून मणिपूरमध्ये 160 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी सांगितले। अरे बहुत हुआ ना रिपल वार, जवाब दो मोदी सरकार। बहुत हुआ ना रिपल वार, जवाब दो मोदी सरकार। बहुत हुआ ना रिपल वार, जवाब दो मोदी सरकार। बहुत हुआ ना रिपल वार, जवाब दो मोदी सरकार। दो मोदी सरकार मणिपुर घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा, दोन अडीच महिन्यापूर्वी घडलेली ही घटना भारताच्या लोकशाहीमध्ये केंद्र सरकारला काळीमा फासणारी आहे। आपण जर बघितलं, दोन विवश महिला, त्यांनी नग्नावस्थेत त्यांची धिंड काढणं आणि त्यांना मृत्यूची शिक्षा देणं अशा पद्धतीचं एका जमावाने केलेलं कृत्य, आणि त्याच्या संदर्भात आजपर्यंत राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे कुठलीही भूमिका त्यांनी सांगितलेली नाही आहे, कुठलीही भूमिका मांडलेली नाही, कुणावरही त्यांनी कारवाई केलेली नाही आहे। आणि म्हणून या घटनेचा संपूर्ण भारतभरात या घटनेमुळं संतापाची लाट उमटलेली आहे। त्याच हिशोबानं आज आम्ही कोल्हापूरमध्ये निदर्शनं करत आहोत। मोदी सरकारना, स्वतः प्रधानमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ आहे, फ्रान्सला जायला वेळ आहे, अमेरिकेला जायला वेळ आहे, पण आपल्याजवळ 2500 किलोमीटरवर असलेल्या मणिपूरमध्ये त्यांना जायला वेळ नाही। बेटी बचाव बेटी पढाव अशा पद्धतीची भूमिका त्यांना मन की बातमधनं टी व्हीवर ॲड करण्यामध्ये फ्लेक्सवर जाहिरातीमध्ये त्यांना द्यायला वेळ आहे, पण मणिपूरमध्ये ज्या आमच्या बहिणींची जी काही धिंडवडे निघाले त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला त्यांना वेळ नाही। आणि या सगळ्या घटनेचा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आहे, निदर्शनं करतो आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकारना, प्रधानमंत्र्यांना आम्हाला सांगायचं आहे की आता नारी के सन्मान में, आम आदमी मैदान में, येणाऱ्या काळात तुम्ही जर व्यवस्थित भूमिका घेतली नाही, न्यायाची भूमिका घेतली नाही, अशा पद्धतीच्या हिंसक घटनेला सातत्याने तुम्ही पाठबळ देत असाल तर गाठ सर्वसामान्य आम आदमी पार्टीच्या, लक्षात घ्या। जय हिंद।